शिवसेनेच्या बंडखोर गटाने पाठिंबा काढून घेतल्याचा दावा केलाय, परंतु उपाध्यक्षांच्या पुढे आमदारांच्या निलंबनाचा अजेंडा होता. तसेच न्यायालय उपाध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकत नाही किंवा करणार नाही असं स्पष्ट मत शिवसेना नेते सचिन अहिर यांनी पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत सांगितले. बंडखोरांना इतर पक्षात जावे लागेल, त्यानंतर त्यांना रोडटेस्ट द्यावी लागणार आहे. म्हणजेच ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे त्यांना परत आल्यानंतर जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागणार आहे. इकडे याचिका दाखल केली जाते ना. आता उपमुख्यमंत्र्यांनी की मुख्यमंत्र्यांनी जे बंडखोर मंत्री असतील त्यांची पदं काढून घेतली आहेत. एकंदरीत असं समजायचं की शिंदेगड जो तिकडे गेला त्यांचं सुग्रही परतण्याचे सर्व दारं बंद झाले. बघा, त्यांचे दारं त्यांनीच बंद करून घेतलेली. कारण तुम्हाला माहीत असेल की उद्धवजींनी सांगितलं 24 तास तुम्ही या 48 या, तुम्ही या. त्यांचं त्यावेळी पण म्हणणं की तुम्ही माझ्याकडे या, बोला. ज्यावेळी आपण आमंत्रण करतो तर मग काय घरात आपण काय त्यांना उचलून आणून बोलतो का? त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि ते आमचे आहेत, जीवाभावातली लोक आहेत. पण ती वेळ निघून गेलेली आणि ती वेळ त्यांच्याकडनं दुर्दैवानी झाली नाही. त्याच्यानंतर काही आमदार लोकांनी त्याच्याबद्दल रिॲक्शन दिली. तर आता कोण एक व्यक्ती आमदार बोलणं वेगळं आणि शिंदेजींनी बोलणं वेगळं आहेत. आणि म्हणून मला असं वाटते ती राहिली नाही. पण आजही ज्या विचाराने आदरणीय उद्धवजींनी त्यांना हाक दिली होती, ती हाकला साथ देऊन ते येत असतील तर कोणी नकारणार आहे? कारण आम्ही काय त्यांना फेकून दिलेलं आहे किंवा नाही. हां, मात्र पक्षाची एक भूमिका मांडल्यानंतर पण तुम्ही बोलणार नाही, काही चर्चा होणार नाही. मग तुम्ही पक्षविरोधी कारवाई करत असताना आणि मग तरी आणि पक्ष म्हणून घेऊन आम्हाला घटनेने दिलेला जो अधिकार आहे त्याची अंमलबजावणी आम्ही केली नाही तर उद्या पक्षातले कार्यकर्ते पण आम्हाला जाब विचारतील ना का? तुम्ही तुमचीच भूमिका संशयास्पद दिसते. आणि काही लोक तर असं संशयाचं वातावरण पण तयार करते. अरे, तुम्हाला काय वेळ लागला आहे का? तुम्हाला वाटते का साहेबांना विचारल्याशिवाय आम्ही असं काय करू? अशी देखील भूमिका ज्यावेळी घेतली नंतर मग पक्षाला काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. अत्यंत दुर्दैवी आहे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की विधान परिषदच्या अगोदर देखील काही चौकशीची ज्या नोटिसेस होते ते अनिल परबजींना आणले, संजय राऊतजींना येत आहेत. असं हे जे ह्या ह्याच्यातूनच स्पष्ट होत आहेत की बाबा एक आगळं वेगळं दबाव तंत्र वापरलं जातोय का? चौकशी चालली आहे, ही चौकशी 2 दिवसानंतर पण करता आली असती, चर्चा करता आली असती. पण हे न करता आज जे म्हणजे विशेषतः जे त्यांनी जी आघाडी घेतलेली आहेत या सर्व विषयाच्या बाबतीत कुठेतरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होतो आहे का? पण तुम्हाला माहीत आहे त्यांनी त्यांच्या शैलीतीनं सांगितलेलं आहे की अशा किती जरी काही गोष्टी जरी झाल्या तरी देखील निर्भय रीतीने या त्यांनी ही जी आघाडी घेतलेली आहेत आणि जे लोकांसमोर वस्तुस्थिती आणि सत्यता जे मांडण्याचा प्रयत्न ते करत आहेत ते काम ते चालू ठेवते. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.